बोरगावात पेविंग ब्लॉक आणि गटारीच्या कामाला प्रारंभ। शहराच्या विकासाला 5 कोटी रुपये। उत्तम पाटील यांची माहिती। बोरगाव येथील बसन्नावर गल्लीत पेविंग ब्लॉक आणि गटर बांधकामाचा शुभारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते झाला। 4,60,000 खर्चाची पेविंग ब्लॉक आणि गटर बांधकाम करण्यात येणार आहे। खूप वर्षापासून ही मागणी होती। नगरपालिकेने 14वा वित्त आयोग व विशेष फंड यातून हे काम सुरू केले आहे। सहकारातन रावसाहेब पाटील यांच्या सहकार्यातून हा निधी प्राप्त झाला आहे। नगरसेवक अभय मगदुम यांनी कामाची माहिती लोकांना दिली। बाळासाहेब बसन्नावर, जंबू बसन्नावर, बाळू सातपुते, डॉक्टर राजेंद्र पाटील, महावीर किरणनावर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला। नगरसेवक पोपट मगदुम यांनी मान्यवरांचा सत्कार केला। 5 कोटीच्या वर निधी आल्याचं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केलं। गाव सुंदर आणि स्वच्छ करण्याचा ध्यास आहे असेही ते म्हणाले। नगराध्यक्षा सुजाता पाटील, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, नगरसेवक शिवानंद राजमाने, जयंत पाटील, राजू गजरे, सुरेखा घाळे, मारुती निकम, बाबासो वठारे, शोभा हावले, बाळासाहेब बसन्नावर, तात्यासाहेब बसन्नावर, बाळासाहेब सातपुते, मायाप्पा कांबळे यांच्यासह प्रमुख यावेळी उपस्थित होते। मानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी बोरे। अति खराब इतना अद्क डिमांड नम गटर मत फेवर ब्लॉक माड़ी अंत ना बो एस एफ सी योजन अद्वान हाकि नम उत्तम अमृतास्त्र उद्घाटने लगे इत एस एफ सी योजन नम फेवर के 1.5 लाख रूपये मंजूर आगद अदे रीति फोर्टीन फैनान्स 2,90,000 चरणी के मंजूर इवतु कामगारी शुभारंभ आगे इदे रीति बोरगाव ऊरी अनेक कामगारी मंजूर ना उद्घाटन अदे रीति चुनाव के मुंचे नम सहकार पाटील दादावर हेळिद प्रकार अनेक कामगारी नमूरी अति ವೇಗದಿಂದ ಜರುಗಲಿದೆ। ಕೆಲವೊಂದು ಕಾಮಗಾರಿ ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ। ಅವರು ಹೇಳಿದ ಮಾತು ಅಂದ್ರೆ ಬೋರಗಾಂ ಇದು ಒಂದು ಬರುವ 2-3 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಆಗಲೇಬೇಕು ಅಂತ ಅವರ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಅವರು ಹೇಳಿದಂತ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈಗಾಗಲೇ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನೋಡಬೇಕು, ರಸ್ತೆ ಇರಬಹುದು, ಚರಂಡಿ ಇರಬಹುದು, ಶೌಚಾಲಯಗಳು ಇರಬಹುದು, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬಹುದು, ಬಹಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಒಂದು ಕಾಮಗಾರಿಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣವಾಗಿದೆ। ಸಕಾರಾತ್ಮಕ ಅವಸಾ ಪಟೇಲ್ ದಾದಾವರ ಕನಸು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಅರ್ಧದಷ್ಟು ಕನಸು ಈಗ ನನಸಾಗಿದೆ। ಬರುವ ಮುಂದಿನ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಹೇಳಿದಂತ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ।